अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भाजपा नेते एकनाथराव खडसे आणि शिवसेनेतील संघर्ष नवा नाही। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पुन्हा एकदा उकळून आला आहे। रावेर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी शिवसैनिक आक्रमक होऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले। एकनाथराव खडसे यांच्या परिवारातील उमेदवार असल्यास शिवसेना युतीचे काम करणार नाही किंवा ही जागा वाटाघाटीत शिवसेनेला द्यावी असा पवित्रा शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मुक्ताईनगर येथे घेतला आहे। रावेरची जागा आमच्या हक्काची, रावेरची जागा आमच्या हक्काची, बंद करा बंद करा। रावेरची जागा आमच्या हक्काची, रावेरची जागा आमच्या हक्काची, रावेरची जागा आमच्या हक्काची, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, रावेरची जागा मिळालीच पाहिजे। भाजपा युतीची घोषणा उद्धव साहेबांनी केल्यानंतर आपण शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक वेळी जो आदेश पाळत आलो तोच आदेश आपण पाळतोय, पाळणार आहे, याच्यात माझ्या मला शंका नाही। जो या मुक्ताईनगरच्या लोकप्रतिनिधी संदर्भामध्ये किंवा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी संदर्भात जो संताप आहे तो वास्तव आहे, तो काही चुकीचा नाही आहे। आणि माझ्याही मनात तीच भावना आहे, एक शिवसैनिक म्हणून किंवा 25 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो, त्या काम करत असताना शिवसेना संपवण्याचा जो प्रयत्न ज्या व्यक्तीने केला, इव्हन मुक्ताईनगर नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये यांनी त्याच्याला उपद्रव शिवसेनेच्या शिवसैनिकांवर केलं आणि एवढा थांबला नाही तर मागे महसूल मंत्री असताना कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या सभेमध्ये शिवसेना संपवून टाकेल अशी वंदना यांनी केली। आणि तरीही आज युती झाल्यावर आज आपल्याला त्याचं जर काम करावं लागत असेल तर तो चुकीचा विषय आहे असं मलाही वाटतं, माझीही भावना तीच आहे। आणि ही भावना मी उद्धव साहेबांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। म्हणजे युती झाल्यावर मी शिवसेना संपवण्याचं याचं जे अव्याज कार्य ते चाललंय आणि अशाच व्यक्तीला शिवसैनिकांनी मदत केली पाहिजे का, तर तो एक संशोधनाचा विषय। आणि ह्या अशा मस्तावलेल्या व्यक्तीला जो त्याचं स्वतःचं पक्ष संघटन मानत नाही तो स्वतःच्याच विचार सगळं करत असतो अशा याला जागा दाखवण्यासाठी उद्धवजींनी आपल्या संधी दिली पाहिजे हा माझा एक आग्रह त्यांच्यापर्यंत असेल। आणि खऱ्या अर्थाने खडसे आणि त्या फॅमिलीला उमेदवारी देऊ नये असं आपण काही युती होण्याच्या आधीच पत्रकार परिषदेला सांगितलेलं आहे, कारण यांचं आतापर्यंत मुक्ताईनगर मधल्या लोकांना शिवसैनिकांना जर याचं भाजपचं काम करायचं असेल तर अशा माणसाचं काम हे करू शकत नाही, ही भावना माझी पण आहे। आणि मला असं वाटतं की तुमची भावना मी तिथपर्यंत पोहोचवेल, तुम्ही सगळे इथपर्यंत आलात। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।